या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत निरामय वेलनेस सेंटर, विना औषध विना स्पर्श असंख्य आजारांवर प्रभावी उपचार करणारी डॉक्टर योगेश आणि डॉक्टर अमृता चांदोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक स्वयंसिद्ध उपचार पद्धती म्हणजेच स्वयंपूर्ण उपचार। असाध्य आजारांवर मात करत निरोगी परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आजच संपर्क साधा निरामय वेलनेस सेंटर। नमस्कार, माझं नाव सायली पेडणेकर। मी आज इथे एक कथा वाचन करणार आहे। कथेच्या पुस्तकाचं नाव आहे गोष्टी पुरून उडणाऱ्या। रोहन प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे। लेखक आहेत पुरुषोत्तम धाकरस आणि कथेचं नाव आहे पडत्या फळाची आज्ञा। एका घरात दोनच माणसं होती, घरमालक आणि त्यांची बायको। त्यांना मुलबाळ नव्हतं। घरमालक दिवसभर शेतात काम करायचे, मालकीणबाई घरात राहून संसार करायच्या। पण घरमालक शेतावर गेले की घरात मालकीणबाई एकट्याच। एवढ्या मोठ्या घरात एकटीबाई म्हणजे अख्ख्या मैदानात एकच झाड असावं असं वाटायचं। एकटीबाई घरात आणि घराबाई कुठे कुठे म्हणून लक्ष देणार? बाहेर चोर येऊन काही वस्तू पळवून गेला तर कळणार कसं? म्हणून मालकीणबाईच्या सोबतीसाठी घरादारावर पहारा करण्यासाठी मालकानी घरी एक कुत्रा आणला। मस्त छोटेखानी कुत्रा, अंगावर काळे पांढरे टिपके, डोळे एकदम बारीक पण कान लांब होते। हे पाहून मालक त्याला म्हणायचे, ए शिरपा, लेका तू कुत्रा आहेस का गाढव? शिरपा काय बोलणार? त्याला एवढंच कळायचं की मालक आपल्यावर खुश आहेत, आपली मस्करी करतायत। तोही मग खुश होऊन दोन हात वर उचलून मालकांच्या छातीवर ठेवायचा आणि एवढी लांब जीभ काढून हा हा करत राहायचा। मालक म्हणायचे, हसतो कशाला रे हा हा करून? शिरपा मग तोंड मिटून खाली उतरायचा। त्याला वाटायचं आपण छातीवर चढलो म्हणून मालक रागवतायत। तेवढ्यात त्याच्या नाकावर माशी किंवा डास बसायचा। शिरपा त्यांना खाऊ की गिळू करायचा, तोंडानं त्यांना कॅच पकडायला जायचा, ते जा मिळायचेच नाही। हा त्याचा आणि माशीचा लफंडा पाहायला काय मजा यायची। शिरपा केव्हाही कुठेही काही करीत असला, खेळत पळत लोळत असला तरी त्याचे कान मात्र कायम टपलेले। कोणी परकीसरकी दिसली की फुसुटला भुंकत। चोर लफंगा भंगड भुकड कसलाही माणूस तो बरोबर ओळखून काढी। अशा माणसाला तो अजिबात थारा करायचा नाही। कोण माणूस चांगलं कोण वाईट हे त्याला कसं कळायचं कोण जाणे। एक दिवस काय झालं, घरमालक हातात बटर दडवून त्याला हुलकावण्या देत होते। हा जीव तोडून उड्या मारतोय, एवढ्या त्याच्या नाकावर कसला तरी वास आला। लगेच त्याचं नाक पिंदारलं, कान सरळेशेत उभे राहिले आणि एकाएकी बटरची पर्वा न करता हा बाहेर धावत सुटला। त्याचा अंदाज बरोबर निघाला। बाहेरच्या फाटकात एक मांजर आलं होतं, पाठीवर करड्या आणि तोंडावर पांढऱ्या शुभ्र रंगाचं। होतं केवढंसं शिरपाच्या तोंडा एवढं, पण रुबाब वाघाच्या मावशीचा। नजर चौफेर लागून राहिलेली, मनात विचार एकच, आत यावं का, कुणी पाहतंय का, कुणी ओरडतंय का? तेवढ्यात आतून शिरपा बाहेर उभा। तो काय ह्या नव्या प्राण्याला सरळ आत येऊ देणार आहे? तो त्याच्यावर जाम भुंकत सुटला, भूक भूक भूक। पण फाटकातलं मांजरही कमी नव्हतं, हा किती भुंकला तरी जाम हलत नव्हतं, आपली जागा सोडतच नव्हतं। हा आपला भुंकतोय, अंगावर झेपा घेतोय, खाऊन टाकीन म्हणून तोंड जवळ नेतोय, पण मांजर त्याला जाम हटत नव्हतं। उलट नख बाहेर काढून त्यालाच गुरकावतंय, खबरदार पुढे येशील तर ओरबडून काढीन वाघ नखानी, वाघाची मावशी आहे मी। ते पाहून घरमालकीणबाई बाहेर आल्या। पाहता तर फाटकाशी अंगाचं मुटकळ करून एक छान छोटं मांजर बसलेलं, कुत्र्यावर रोखलेले हिरवे जर्द डोळे, फेंदारलेलं नाक, फुगवून ताट केलेला एवढा मोठा शेपटा। काय रुबाब त्याचा, केवढं धाडस, एवढ्या मोठ्या कुत्र्याशी लढायला सज्ज। मग पाऊल मागं हटत नव्हतं की कुत्र्यावर रोखलेली नजर काढीत नव्हतं। मालकीणबाईंना हे मांजर भारी आवडलं। त्यांनी शिरपालाच दम भरला, कशाला रे भुंकतोस त्याच्यावर, ते केवढा आणि तू केवढा, आणि किती छान आहे, त्याच्याशी खेळायचं की त्याच्यावर खेकसायचं, चल चालता हो तिकडे, हात नाही लावायचा त्याला। तिकडे मालकीणबाई कुत्र्याला दटवतायत ही संधी साधून त्या मांजराने काय केलं, पटकन उडी मारली आणि जी धूम ठोकली ती त्यांच्याच घरात। मांजर आपल्याच घरात घुसलं हे पण मालकीणबाई एकदम खुश, त्याच्या मागून त्या पळत सुटल्या। घरात जाऊन त्यांनी त्या मांजराला हुडकून काढलं। ते बसलं होतं जिन्याखालच्या काळोखात दडून। तशा मालकीणबाई घरात गेल्या, वाटीतनं दूध घेऊन आल्या, पण त्यांच्याबरोबर कुत्राही आला। तो भुंकायचा थांबत नव्हता, मांजर पुढे येणार कसं? मालकीणबाईने ते पाहिलं, तसं कुत्र्याला त्यांनी दम दिला तरीही तो हटेना, तसा त्याच्या पाठीत त्याने एक फटकाच चढवला, म्हणाल्या लात घालीन कंबरड्यात पुढे येशील तर, कळलं? मालकीणबाईंनी एवढा दम भरल्यावर शिरपाला मागे हटणं भाग होतं। तो मागे हटला तसं मांजर पुढे आलं आणि वाटीतलं दूध प्यालं।
ते पिऊन झाल्यावर काय, बाई वाटच पाहत होत्या. त्यांनी त्याच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवला आणि घेतलं उचलूनवर. शिरपाच्या नाकावर टिच्चून आला, त्याला त्या घरात घेऊन आल्या. शिरपाला हे मुळीच आवडल्याने आपल्याला हाकलून मालकीणबाई त्याचे लाड करताय, त्याचं त्याला फार वाईट वाटलं. रागही आला, पण राग काढणार कुणावर? मालकीणबाईवर राग कसा काढणार? त्या कंबरडात लातच घालतील. मालकीणबाईंनी त्या मांजराचं नाव ठेवून पण टाकलं, बंडी. मोठी बंडखोर ना, म्हणून बंडी. दिवसभर सारखं बंडी, बंडू, बंड्या, बंडवा. बंडी बघतीये कशी, बंडी नाचतेय कशी. याशिवाय बाईंना दुसरा उपाय विषयच नव्हता. येईल जाईल त्याला दाखवायचं आणि त्याचंच कौतुक करत बसायचं. शिरपाकडे लक्षच नाही. शिरपाला हे मुळीच सहन झालं नाही. दुपारी शिरपाला जेवण पण मिळालं नाही. बाईच्या ते लक्षातच नाही आलं. शिरपा कसला चिडला होता, त्याने काय केलं? दुपारी मालकीणबाई झोपल्यात हे पाहून त्यांच्या बंडीला घरातून हुसकून काढलं. पाठच झरली, पण बंडी चढून बसली चिकूच्या झाडावर. शिरपा म्हणाला, किती वेळ झाडावर बसणार तू? बंडी म्हणाली, वर ये ना, असली हिम्मत असेल हिम्मत तर. शिरपा वैतागला, म्हणाला, खाली ये मग दाखवतो तुला. पण मांजरानंच त्याचं नाक खाजवून दाखवलं, तसं कुत्र्यानं त्याला वेडावून दाखवलं. मांजरानं मग गंमतच केली, कुत्र्याला चिडवणारं एक गाणं सुरू केलं. मी आहे वाघाची मावशी, करून टाकेन ऐशी की तैशी. कुत्रा म्हणाला, वाघाची मावशी असतं खाली ये की आहे हिंमत. बंडी म्हणाली, एवढी तुझी हिंमत आहे तर तू वर येऊन दाखव बघू. एवढ्यात घरातून आल्या मालकीणबाई. शिरपानं आपल्या बंडीला झाडावर नेऊन पोचवलं. हे पाजल्यावर त्या शिरपावर डाफरल्या, म्हणाला, शिरप्या तुला काही अक्कल आहे का? शिरपा भुंकून म्हणाला, या मांजराला तरी आहे का? जास्त शहाणपणा करू नकोस. मालकीणबाईंनी शिरपाला दम दिला, अरे तुला ती धाकट्या बहिणीसारखी, तू तिचा दादा, तिला सांभाळायचं, तिच्याशी खेळायचं की तिला मारायचं. पण मग ती मला नख कशाला काढून दाखवते, ना कशाला खाजवून दाखवते? आम्हाला चिडवल्यावर आम्ही का म्हणून गप्प बसायचं? मला ती काय म्हणते माहिती आहे सा काय? मालकीणबाई म्हणाल्या, टुकोजी भुंकोजी रिकाम टेकडे. हो का ग बंडे? बाईंनी माऊला विचारलं. मग एकसारखं मागे का लागतो माझ्या? बंडीनं विचारले. हो का रे शिरपा? मग आपलं कामच आहे ते, शिरपा म्हणाला. नवीन कुणी आलं की त्याच्यावर लक्ष ठेवायचं, अपहारा करायचा. अरे हो, पण तो चोरबीर असला तर? आमचं माऊ काय चोर आहे ते आम्हाला काय ठाऊ, शिरपा म्हणाला. पाहुणा नवीन असेपर्यंत आम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवावंच लागतं. मग ते माणूस असो नाहीतर माऊ. हे बघ, जास्त हुशारी करू नकोस, असं शिरपाला बजावून बाईंनी बंडीला मांडीवर घेतलं. तिच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवले आणि म्हणाल्या, माझी गुणाची ग माऊली ती. मग शिरपाला म्हणाल्या, हे बघ, नवा पाहुणा आम्ही एकदा घरात घेतला, त्याच्याशी आमची गट्टी जमली की तुझं काम संपलं. मग त्याच्या मागे लागायचं नाही, कळलं? कळलं. मग चल आता बाहेर, असं म्हणून शिरपाला त्यांनी बाहेर घालून दिलं. मालकीणबाई पुढे बोलणार काय, तर माऊनं त्याला हळूच नाक खिजवून दाखवलंच. तोही मग हळूच म्हणाला, बाहेर ये हिंमत असेल तर, आणि रागाने बाहेर निघून गेला. याद राख, बाईंनी त्याला पुन्हा एकदा दम दिला, जर का पुन्हा बंडीची कळ तू काढलीस तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव, फटके मिळतील. शिरपाला फारच राग आला, सारखं त्या बंडीचं कौतुक आणि आपली हकालपट्टी. संध्याकाळी मालक आले. भुंकत भुंकत त्यांनी आपली तक्रार त्यांच्याजवळ मांडली. मालक समजले याचं काहीतरी बिनसलंय ते. का रे, काय झालंय? मालकाने जवळ येऊन त्याला विचारलं. सारखं ती बंडी की खंडी, तिचं कौतुक, तिला सारखं आपल्याजवळ आणि आम्हाला मात्र घराबाहेर. शिरपाचं हे सांगणं मालकांना लगेच कळलं, कारण त्याचवेळी मालकीणबाई मांजराला छातीशी घेऊन बाहेर आल्या. ते पाहून कुत्रा जोरात भुंकला आणि म्हणाला, तुम्हीच बघा माझं म्हणणं खोटं असेल तर. मालकीणबाई हसल्या, म्हणाला, काय माझ्याबद्दलच तक्रार करतोय ना? मालकाने शिरपाला जवळ घेतलं, थोपटलं आणि म्हणाले, हे बघ, तू घरात जातोसच कशाला? आपलं काय काम? चोर पकडायचं. हल्ली किती दिवसात तू चोर पकडलेला नाही आहे, सांग बघू. शिरपाला काहीच सांगता येईना, पकडलेला नाही तर सांगणार काय? मालक म्हणाले, पूर्वी तू दर दोन महिन्याला चोर पकडायचास, आता वर्ष झालं तरी एकतरी चोर पकडलायस का तू? शिरपा गप्प. मालक म्हणाले, बघ, तुला आठवत पण नाही, तू आपलं कामच विसरून गेलायस, तू राहतोयस लोळत आळशासारखा. एक मोठा चोर पकडून दे म्हणजे बघ, या बाईचं काय अख्खा गाव तुझा कौतुक करील. तुला पाहिलं की प्रत्येकजण एकच म्हणणार. काय? त्याने नजरेनंच मालकांना विचारलं. म्हणणार, हाच तो बरं का खंडेराव दाभाड्यांचा शिरपा, चोरांचा कर्दन काळ. अरे असं काहीतरी मोठं काम कर रे, त्या मांजराच्या नादाला काय लागतो असले का? शिरपाला मालकाचं म्हणणं कळलं, त्याच्या म्हणण्याचा मतलब समजला, पण त्याचं म्हणणं मालकाला कळलं नाही. त्याचं म्हणणं काय? चोर आला तर पकडायचा ना, आपल्या धाचीने चोर इकडे तिकडे फिरकतच नाही तर पकडणार कसा? त्यानंतर चारच दिवसांची गोष्ट. मालक मालकीण दोघंही गेली गावात लग्नाला. घराचा पहारा शिरपावर सोपवून बाहेर शिरपा आणि घरात मालकीणबाईची लाडकी बंडी. पण मालक मंडळी बाहेर पडून खूप वेळ झाला तरी मांजराच्या पोराचा पत्ता नाही.
शिरपा आपला बाहेर सगळीकडे फिरतोय, पहारा करतोय, पण त्याचा कुठे आवाज नाही की पायरव नाही. हे घरात करतंय तरी काय? शिरपाला चैन पडे ना. आज जाऊन पाहावं तर मुख्य दरवाजा बंद, खिडकी तेवढी उघडी. कशाला? तर मालकीणबाईच्या लाडक्या मंडीला घराबाहेर पडायला आणि हिंडायला फिरायला वाट हवी ना. पण एवढी वाट ठेवली तरी ही बाहेर काय येत नाही? दररोज त्या खिडकीतनं 17 फेऱ्या घालत असते आणि आज काय झालं हिला? ती घरात बसून करतेय तरी काय? शिरपाला चैनच पडे ना. शेवटी तो त्या खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. कान टवकारून त्यानं आतला कानोसा घेतला, पण कसलाच आवाज नाही. तसा तो पुढचे पाय खिडकीला लावून उभा राहिला, पण तिथून आतलं काही दिसे ना. आत डोकवणार कसं? मग शिरपानं खिडकीवर उड्या मारायला सुरुवात केली, पण एकही उडी खिडकीपर्यंत पोचत नव्हती. आता काय करावं? तेवढ्यात त्याला शेजारच्या घरचा मुलगा दिसला. त्यानं त्याला गाठलं आणि भुंकत भुंकत तुला दाखवतोय म्हणून त्याला आपल्या घरी आणलं. परत आल्यावर शिरपानं पुन्हा खिडकीशी उड्या मारायला सुरुवात केली. शेजारच्या मुलाला कळे ना याला काय हवंय, हा एवढ्या उड्या मारून आपल्याला काय सांगतोय, काय दाखवतोय. तो मुलगा पण खिडकीशी गेला. त्याने काय केलं, शिरपाला उचलून घेतलं आणि खिडकीवर नेऊन ठेवलं. दोघंही आत डकावून पाहतात तर काय, आत मांजर आपलं दुधाची पातेली चाटून पुसून साफ करतंय. ते पाहिल्यावर काय शिरपा गप्प बसणार? त्याने तिथूनच भुंकायला सुरुवात केली. दांडकन खाली उडी मारली आणि आपला भुंकतच सुटला सगळीकडे. शेजारचा मुलगा म्हणाला त्याला, तुझे मालक घरात नाही आहेत ना, भुंकून उपयोग काय आहे? ते आले की सांगू आपण त्यांना, तोपर्यंत तू आमच्याकडे खेळायला ये. पण शिरपा काही ऐकून घ्यायला तयार नाही. दुपारी मालक मालकीण घरी येईपर्यंत हा आपल्या फेरा मारतोय आणि सारखा खिडकीजवळ जाऊन भुंकतोय. मालकांना पाहिल्यावर काय धावतच सुटला. मालकांना कळे ना की हा एवढा का नाचतोय आणि भुंकून सांगतोय. ते फाटक उघडून आत आले आणि त्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्याबरोबर काय, शिरपानं 4 उड्यात स्वयंपाकघर गाठलं आणि पुन्हा भुंकत सुटला. मालक आणि मालकीणबाईन तिथे येऊन पाहतात तर काय, अरे दुधाची पातेली रिकामी. आता दुधाचा थेंब नाही, पातेलीचं झाकण बाहेर पडलेलं. मालकीणबाईला काय बोलावं ते सुचेना, म्हणजे उडी मारून या बयेने ती झाकणी उलथून टाकलेली दिसते. मालक मालकीणबाईंना म्हणाले, तुमची भोंडी चोरटी निघाली, आमच्या शिरपानं बरोबर पकडलं. मालकीणबाईंना फार वाईट वाटलं, रागही आला. आहे कुठे ती म्हणून सगळेजण शोधू लागले. ती काय शोधते हे शिरपाला बरोबर कळलं. तो भुंकत सुटला. शेवटी मालकांच्या झोपायच्या खोलीत ती सापडली. त्यांच्याच गादीवर आरामात लोळते. मालकीणबाई बाईचा आवाज ऐकल्यावर आपली लाळ घोटत पुढे आली, उचलून घ्या म्हणून. पण मालकीणबाईंनी पाटीत एक धपाटा घातला तर लागलीच उलटी उलटून गुरगुर करायला त्यांच्यावर. मग काय, मालकीणबाई आणखीनच चिडल्या, म्हणाल्या, वा चोर आणि वर शिरजोर, चालती हो या घरातून. तुझे लाड केले, अंगा कांद्यावर खेळवलं, त्यांचे चांगले का पांग फेडलेस. आणि काय आश्चर्य, मालकीणबाईंनी शिरपालाच ते काम सांगितलं. शिरपा घालून लाव रे तिला आत्ताच्या आत्ता, आणि परत आली तरी अजिबात घेऊ नकोस घरात, चोरटी मेली. शिरपाला दुसरं काय हवं होतं, पडत्या फळाची आज्ञा म्हणून त्यानं लगेच झेप घेतली आणि 4 उड्यात तिला घालवून लावलं. तो खुश झाला. कितीतरी दिवसांनी शिरपाला आपलं राज्य परत मिळालं होतं, त्याचं एकट्याचं राज्य. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत निरामय वेलनेस सेंटर. विना औषध विना स्पर्श असंख्य आजारांवर प्रभावी उपचार करणारी डॉक्टर योगेश आणि डॉक्टर अमृता चांदोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक स्वयंसिद्ध उपचार पद्धती म्हणजेच स्वयंपूर्ण उपचार. असाध्य आजारांवर मात करत निरोगी परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आजच संपर्क साधा निरामय वेलनेस सेंटर. फक्त साम्राज्य साम्राज्य एक पाऊल प्रगतीकडे.